अध्यक्षतेखाली विधान भवनामधील काँग्रेस पक्ष कार्यालयामधील काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली। ही बैठक अनौपचारिक होती। राजकीय स्थितीवर चर्चा करण्यासाठी आम्ही जमलो होतो। आम्ही आमच्या आमदारांना सध्याच्या घडामोडींची माहिती दिली असं थोरात यांनी सांगितलं। विधिमंडळ नेत्याची निवड आज होणार नाही असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं। तसंच यासंबंधी लवकरात लवकर निर्णय जाहीर करू असंही त्यांनी स्पष्ट केलं। विशाल पाटील आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। विधिमंडळ गटनेत्यांची निवड जी आहे ती आज झालेली नाहीये, मात्र काँग्रेस आमदारांच्या सह्या घेतल्या गेल्याचं कळतंय। विशाल, काय सविस्तर माहिती आहे? नक्कीच विशाल सर, खरं तर आज पूर्ण दिवस जो आहे तो आघाडी आणि मित्रपक्षांचा बैठकांचा दिवस म्हणून पाहायला मिळाला। खरं तर सुरुवातीलाच काँग्रेस आणि राष्ट्रवादी मित्रपक्षांबरोबर बैठक घेतली आणि त्यानंतर काँग्रेसचे आमदार आणि नेते जे आहेत ते विधिमंडळात जाऊन बैठक घेण्यात आली। त्या ठिकाणी सर्व आमदारांच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत स्वाक्षरा ज्या आहेत त्या घेण्यात आल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। आणि मात्र आजच्या दिवशी काँग्रेसकडनं विधिमंडळाचा नेता निवडला जाईल अशी एक शक्यता होती, मात्र आज काँग्रेसकडून विधिमंडळाचा नेता जो आहे तो निवडण्यात आलेला नाही। कारण त्याचं कारण एक समोर येतंय, ते म्हणजे दिल्लीतून अहमद पटेल आणि मल्लिकार्जुन खरगे जे आहेत ते मुंबईत आलेले आहेत। मी त्यांच्या भेटीसाठी काँग्रेसचे महत्वाचे नेते जे आहेत ते त्यांच्या भेटीसाठी जाणार आहेत, त्यामुळे कदाचित ही निवड होऊ शकली नाही अशी याची शक्यता आहे। मात्र आजचा दिवस जर पाहायला गेला तर मित्रपक्षांबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीची जी बैठक जी आहे ती सातत्यानं पाहायला मिळाली आणि त्यानंतर काँग्रेसची बैठक जी आहे ती विधिमंडळात पार पडली। विशाल सर, नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर विधानभवनामध्ये काँग्रेस आमदारांची आज बैठक झालेली आहे, तर विधिमंडळ गटनेत्याची निवड मात्र आज करण्यात आली नाही।